मराठा समाजाला कोणत्याही स्थितीत कुणबी प्रमाणपत्र देऊ नये आणि ओबीसींच्या आरक्षणाची मर्यादा वाढवावी याबाबतचे लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत साखळी उपोषण सर्वशाकीय कुणबी ओबीसी आंदोलन कृती समितीच्या वतीने संविधान चौकात 3 दिवसांपासून सुरू आहे. येत्या 17 सप्टेंबरला राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येण्याची माहिती बबन तायवाडे यांनी दिली. हे बघा की या दिवशीपासनं जालना येथील आंदोलनकर्ते धरांगे पाटील यांनी सरसकट मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे ही मागणी केली तेव्हा या महाराष्ट्रातील सर्व कुणबी आणि संपूर्ण ओबीसी समाज हा जागून उठला की आमच्यावरती आता अतिक्रमण करण्याचं काम मराठा समाज करतो आहे. कारण आतापर्यंत त्यांच्या वेगळ्या मागण्या राहत होत्या आणि ही नव्याने मागणी त्यांनी घेतली की कुणब्यांचे सरसकट प्रमाणपत्र द्या म्हणजेच त्यांचं ओबीसीकरण करा आणि आता जेवढे काही ओबीसी आहेत त्याच्यामध्ये जास्तीचा भरणा करा हा उद्देश त्यांचा यामागचा होता. आणि म्हणून या महाराष्ट्रातील सर्व कुणबी जातीय संघटना आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सर्व शाखा यांनी त्याच्या विरोधामध्ये आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आणि त्याची सुरुवात ही नागपूरला 10 तारखेला करण्यात आली. काल 11 तारखेला चंद्रपूरला आमचा एक मुलगा त्यांनी अन्नत्याग आंदोलन कालपासून तिथे सुरू केलं. आज 3रा दिवस आहे. आज नागपूरला या ठिकाणी 13 लोक साखळी उपोषण करून राहिलेले आहे. आज खामगावला मोठा मोर्चा आहे, जालन्याला मोठा मोर्चा आहे, समुद्रपूरला मोठा मोर्चा आहे, काल कुई मांडळला झाला आणि अशा प्रकारे आता प्रत्येक तालुका स्तरावर आणि प्रत्येक जिल्हा स्तरावरती हा संपूर्ण ओबीसी समाज जागृत झालेला आहे. आणि जी काही मागणी आंदोलनकर्त्यांची होती की मराठा समाजाला सरसकट कुणबी समाजाचे प्रमाणपत्र देण्यात यावे त्याचा विरोध करून कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची कागदपत्र नाही तशा मराठा कुटुंबाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यात येऊ नये व त्यांचे ओबीसीकरण करण्यात येऊ नये ही मागणी करीत हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे. अशाच प्रकारचं आंदोलन येत्या 2-3 दिवसात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसेल आपल्याला आणि 17 तारखेला प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर संपूर्ण ओबीसी समाज आणि कुणबी समाज मोठ्या संख्येने मोर्चे काढणार आहेत व जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्याकडे निवेदन पाठवून कुठल्याही परिस्थितीमध्ये सरसकट मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यात येऊ नये ही मागणी त्या ठिकाणी सादर करणार आहे. आणि त्यासोबतच आणखी आमच्या ओबीसी समाजाच्या 12 मागण्यांचं निवेदन आम्ही मुख्यमंत्र्यांना पाठवलेलं आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी लवकरात लवकर या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या प्रतिनिधी मंडळाला चर्चेला बोलून चर्चा करावी व ओबीसीचे प्रश्न सोडवावे अशी आपल्यामार्फत मी त्यांना निवेदन करतो. राज्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीसाठी जरांगे पाटील त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहे जालन्यामध्ये आणि त्या ठिकाणी ओबीसींना त्या आरक्षणाची झळ त्याच्यापासून पोहोचेल. ओबीसीचं आरक्षण हिसकावल्या जाईल आणि ओबीसींना न्याय मिळणार नाही म्हणून ओबीसीच्या वतीने सुद्धा या ठिकाणी आंदोलन करण्यात आहे. आमचा पक्षाची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका काल जी भूमिका होती ती आज पण आहे आणि उद्या पण राहणार आहे. कारण खऱ्या अर्थाने ओबीसीला जर महाराष्ट्रामध्ये न्याय दिला असेल किंवा त्यांचं आरक्षण दिलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादामुळे त्या ठिकाणी आणि त्यांनी केलेल्या सूचनेमुळे मंडल आयोग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कमिशनच्या अहवालामुळे आणि VP सिंग साहेबांनी ऐतिहासिक निर्णय घेतल्यामुळे आणि त्याची अंमलबजावणी शरदचंद्र पवार साहेबांनी महाराष्ट्रात केल्यामुळे या 52% लोकांना आरक्षण त्या ठिकाणी मिळालेलं आहे. म्हणून पवारसाहेबांची भूमिका काल पण ती होती आणि आज पण आहे आणि उद्यासुद्धा ओबीसीचं आरक्षण वगळून हे मराठा समाजाला आरक्षण 50% मर्यादा ओलांडून दिलं पाहिजे या मताचे शरदचंद्र पवारसाहेब आहे. ही आमची म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे आणि म्हणून आम्ही ओबीसी बांधवांना त्या ठिकाणी मदत करण्याकरता
त्यांच्या आंदोलनाला सहकार्य करण्याकरता पाठिंबा दर्शवण्याकरता आम्ही या ठिकाणी आलेलो आहे।